मी किरण सर सर्वांचं एस के क्लासेसमध्ये स्वागत करत आहे. आज अनुवंशिकता व उत्क्रांती भाग 2, अनुवंशिकता व उत्क्रांती या धड्याविषयी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. अनुवंशिकता व उत्क्रांती म्हणजे काय याचे आपण घटक लिहून दिले, त्याचबरोबर थोडे आठवा यामधील प्रश्न आपण पाहिलेले आहेत. आता आपण मूळ धड्याला सुरुवात करू. म्हणजे घटक पहिला अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. घटक पहिला अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. घटक पहिला अनुवंशिकता व अनुवंशिक बदल या घटकाविषयी आपल्याला आज माहिती जाणून घ्यायचं आहे. अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिक बदल म्हणजे काय, हे पाहण्यापूर्वी आपण अनुवंशशास्त्र, अनुवंशशास्त्र म्हणजे नेमकं काय याविषयी जाणून घेऊ. म्हणजे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हे आपल्याला समजायला सोपं होईल. त्यासाठी आपण अनुवंश म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करू. अनुवंशशास्त्र 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 म्हणजे असं शास्त्र की यामध्ये अनुवंशिकता व अनुवंशिक बदल या घटकाचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्या शास्त्राला अनुवंशशास्त्र असे म्हणतात. या अनुवंशशास्त्राची व्याख्या आपण लिहून घेऊ. अनुवंशशास्त्र ज्या शास्त्रामध्ये अनुवंशिकता व अनुवंशिक बदलाचा अभ्यास केला जातो त्यास अनुवंशशास्त्र म्हणतात. ही व्याख्या आपल्याला कुठेही विचारलेली नाही आहे, परंतु ही व्याख्या आपल्याला लक्षात राहावं. अनुवंशिकतेचा अभ्यास किंवा अनुवंशिकचा बदल याचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो हे आपल्याला लक्षात राहावं किंवा समजावं लवकर, यासाठी अनुवंशशास्त्राची व्याख्या या ठिकाणी लिहून दिलेली आहे. आपल्याला या दिलेल्या पाठामध्ये अनुवंशशास्त्राची व्याख्या कुठेही नाही, परंतु अनुवंशशास्त्र म्हणजे नेमकं काय या आपल्याला लक्षात यावं यासाठी अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हे शिकवण्याच्या अगोदर अनुवंशशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. तर नंतर अनुवंशिकता म्हणजे काय, अनुवंशिकतेची व्याख्या आपण समजून घेऊ. अनुवंशिकता अनुवंशिकतेची व्याख्या एकदम सोपी आहे. आपल्या साध्या उदाहरणावरून किंवा आपल्या सजीवाच्या सृष्टीवरून आपल्याला अनुवंशिकतेची व्याख्या किंवा अनुवंशिकता म्हणजे काय हे आपल्याला सांगता येईल. आता समजा मांजराच्या पिल्लाला मांजरच होतं, कुत्र्याच्या पिल्लाला कुत्रच होतं, त्याचबरोबर उंटाच्या पिल्लाला उंटच होतं. म्हणजे हे काय अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय, ज्या मातापित्यांचे गुणधर्म काय केले जातात मुलामध्ये स्थलांतरित होतात या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. अनुवंशिकतेची व्याख्या परत एकदा सांगतो बघा. अनुवंशिकता म्हणजे मातापित्यांची शारीरिक लक्षणे जशास तसे मुलामध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता असे म्हणतात. त्या ही व्याख्या सोपी आणि पुस्तकात दिलेली व्याख्या असं आहे की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनुवंशिक गुणधर्म वाहून नेण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असं म्हणतात. तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही व्याख्या लिहिली तरी सफिशियंट आहे. आपण या ठिकाणी फक्त एकच व्याख्या लिहून देणार आहे, नंतरची व्याख्या तुम्ही पाठ करा. अनुवंशिकता एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाच्या सहाय्याने पुढच्या पिढीत संक्रमित होणे म्हणजेच अनुवंशिकता होय. ही व्याख्या लिहू शकता किंवा थोड्या आठवामधील प्रश्न क्रमांक 2 याचे जे काही उत्तर आहे तीही व्याख्या तुम्ही लिहू शकता. दोन्हीपैकी कुठलीही व्याख्या त्या उत्तर सफिशियंट असणार आहे. त्यानंतर आपण अनुवंशिक बदल म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. अनुवंशिकता म्हणजे काय आपण समजून घेतलं, त्यानंतर अनुवंशिक बदल. याच्या अनुवंशिक बदल पाहण्याच्या आधी अनुवंशशास्त्राचा इतिहास नेमका काय, इतिहासात कोणकोण त्याचं शास्त्राचा अभ्यास करत असताना ते शास्त्र कसं उलगडत गेलं याविषयी अनुवंशशास्त्राचा इतिहासामध्ये समजून घ्यायचा. पहिला इतिहास समजून घेण्याच्या अगोदर की अनुवंशशास्त्राचा अभ्यास करण्यास कोण सुरुवात केली, म्हणजे पहिल्यांदा फाउंडर, त्याचं फाउंडर म्हणा किंवा त्याचं शास्त्रज्ञ आपण म्हणू शकतो. अनुवंशिकतेचं शास्त्रज्ञ पहिला शास्त्रज्ञ कोण, ग्रेगर जॉन मेंडल. त्यानं शोध घेतला लावला 1886 ला सर
1886 सर ग्रेगर जॉन मेंडल यांना पहिल्यांदा अनुवंशिक त्याचा अभ्यास किंवा अनुवंशिकतेविषयीचा प्रारंभ त्याचं जनक असंही म्हणता येईल त्याला सर ग्रेगर जॉन मेंडल हे अनुवंशिकतेच्या शास्त्राचा जनक आहेत. त्यांनी जे शोध केलेला 1886 म्हणजे सर ग्रेगर जॉन मेंडल यांनी अनुवंशिक शास्त्राचा म्हणजे अनुवंशशास्त्राच्या अभ्यासास सुरुवात केली. अठराशे 1886 सर ग्रेगर जॉन मेंडल याने अनुवंशिकतेचा जनक असं म्हणलेलं आहे. आपण नंतरचे शास्त्रज्ञ तक्त्याच्या माध्यमातून समजून घेऊ म्हणजे कुण्या शास्त्रज्ञानं कुण्या इसवीसनमध्ये कोणता शोध लावला आणि शास्त्रज्ञाचं नाव काय हे तीन रकान्यामध्ये आपण समजून घेऊ. पहिला शास्त्रज्ञ 1886 सर ग्रेगर जॉन मेंडल त्यांनी शोध लावला अनुवंशशास्त्राचा इतिहास आपण समजून घेणार आहोत. अनुवंशशास्त्राचा इतिहास हा एकूण 5 वर्षामध्ये लागला म्हणजे 1886 1901 1902 1944 1961 म्हणजे 1886 कुठले कुठले शास्त्रज्ञ होते त्यांनी काय शोध लावले 1901 कुठले शास्त्रज्ञ होते त्यांनी काय शोध लावले हे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. वर्ष शास्त्रज्ञांनी त्यांचा शोध त्यांनी काय शोध लावला याविषयीची माहिती बघा. 1886 सर ग्रेगर जॉन मेंडल यांनी काय केला अनुवंशिकीचा प्रारंभ म्हणजे आधुनिक अनुवंशिकी अनुवंशिकता काय त्याचा प्रारंभ कसा झाला हा प्रारंभ करणारे मेन जनक म्हणजे सर ग्रेगर जॉन मेंडल. 2 नंबर 1902 काय 1901 ह्युगो द व्हॅरिस यांनी उत्परिवर्तनाचा सिद्धांत आपल्याला पुढे उत्परिवर्तन म्हणजे काय हे आहे आपण नववीतही याचं थोडं उत्परिवर्तनाविषयी थोडी माहिती नववीतही पाहिली असेल पण आपल्याला याची उत्परिवर्तनाची व्याख्या आपल्याला 10वीच्या पुस्तकात आहे. उत्परिवर्तनाचा सिद्धांत यांनी काय केला ह्युगो द व्हॅरिस यांनी 1901 लावला. 1902 वॉल्टर स्टर्न यांनी गुणसूत्रांचा अभ्यास केला किती गुणसूत्र असतात किती जोड्या असतात त्या गुणसूत्रांच्या जोड्या त्या गुणसूत्रांचा अभ्यास मानवामध्ये किती गुणसूत्र असतात त्याचबरोबर इतर प्राण्यामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती आहेत प्राण्यामध्ये कोणकोणत्या गुणसूत्र हे काम करतात याविषयीची माहिती वॉल्टर स्टर्न यांनी 1902 लावली. त्याचबरोबर 1944 ऑस्वर्ड एव्हरी मॅकिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्साइड या 3 शास्त्रज्ञांनी डीएनए नेमका काय ह्या डीएनएचा अभ्यास करणारं शास्त्र काय केले 1944 शास्त्रज्ञांनी शोध लावला डीएनए विषयी म्हणजे ह्या डीएनएमध्ये विषाणू वगळता कोणकोणत्या सजीवामध्ये डीएनए हे मूळ अनुवंशिकतेचा प्रारंभ मूळ अनुवंशिकता ट्रान्सफर करण्याचं काम कोणकोणत्या प्राण्यामध्ये डीएनए करतं आणि कोणकोणत्या प्राण्याने डीएनए वगळून करतात याविषयीचा अभ्यास ऑस्वर्ड एव्हरी मॅकार्थी आणि कॉलिन मॅक्साइड या 3 शास्त्रज्ञांनी 1944 लावला. 1961 फ्रेक्रॉस जेकेब आणि जॅक मोनॉल्ट या 2 शास्त्रज्ञांनी प्रथिन संश्लेषण म्हणजे नेमकं काय प्रथिन संश्लेषणाची व्याख्या प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती यांनी 1961 स्थापित केले किंवा 1961 या प्रथिन संश्लेषण प्रक्रियेविषयी शोध लावला. हे इसवी सन त्याचबरोबर कोणते शास्त्रज्ञ आणि त्यांनी काय शोध लावला हे आपल्याला पाठ करावं लागणार आहे. हे पाठ केलं तर आपल्याला किमान सहजमध्ये 1 मार्क आपल्याला देऊन जाईल. समजा 1886 समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला सर ग्रेगर जॉन मेंडल यांनी 1886 कोणता शोध लावला असा जर प्रश्न विचारला तर त्याचा अनुवंशिकीचा प्रारंभ
असं सांगता येईल. म्हणजे असे काही प्रश्न आहेत ते एक एक मार्काचे प्रश्न अशा तक्त्यावर विचारले जातात. तर आपण हे एक एक 1900 ईसवी सन त्याचबरोबर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेला शोध याविषयीचा अभ्यास याविषयी आपलं पाठ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला एकही मार्क वगळता कामा नये. असं तू टोटली पाठ केलं तर आपल्याला 40 पैकी 40 मार्क पडण्याची संभाव्यता आहे. प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेचा उलगडा. म्हणजे प्रथिन संश्लेषण ही प्रक्रिया ज्यावेळेस विकसित झाल्यानंतर त्या या प्रथिन संश्लेषण या प्रक्रियेच्या मार्फत काय काय निर्माण करण्यात आलं किंवा प्रथिन संश्लेषण ही प्रक्रिया ज्यावेळेस विकसित झाली त्यावेळेस आपण यामध्ये काय काय बदल केले हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामध्ये प्रथिन संश्लेषण प्रक्रियेचा उलगडा. ज्यावेळेस प्रथिन संश्लेषण प्रक्रिया आपल्याला समजली त्यावेळेस 3 शोध किंवा 3 गोष्टी यामधून आपल्याला समजत गेला. त्यातली प्रथम गोष्ट आहे प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेचा उलगडा. ज्यावेळेस उलगडा झाला त्यावेळेस या 3 गोष्टी आपल्याला सहज सोप्या पद्धतीने अभ्यास करण्यात आल्या. डीएनएच्या रेणूमध्ये असणारे जनुकीय संकेत समजले. म्हणजे आपल्याला संकेत काय असतात डीएनएमध्ये रेणूमध्ये जे संकेत दिले जातात ती संकेत आपल्याला समजले. त्याचबरोबर जनुक अभियांत्रिकीचे शास्त्र विकसित करण्यात आले. म्हणजे काय प्रॉब्लेम जर झाला जनुकामध्ये तर ते कसं दुरुस्त करता येईल याविषयीचं शास्त्र आपल्याला निर्माण करण्यात आलं. त्याचनंतर पुनःसंयोजी डीएनए तंत्र विकसित झाले. समजा डीएनए आपल्याला जर काय प्रॉब्लेम देत असतील तर ते डीएनएचा तंत्र विकसित करून ते प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यात आले. हे 3 शास्त्र आपल्याला समजले. अनुवंशिकतेचा उपयोग आपल्याला कशा करण्यात आला म्हणजे कोणकोणत्या विकृतीवर आपल्याला निदान करण्यात आलं हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. आनुवंशिक विकृतीचे निदान करणे आपल्याला कशामुळे सोपं गेलं आनुवंशिकतेचा उपयोग आपण करून आनुवंशिक विकृती नेमकी काय ते आपल्याला समजल्यानंतर त्याच्यावर निदान करता आलं. त्याचबरोबर त्याच्यावर प्रतिबंध घालता आला. त्याचनंतर त्याच्यावर उपचार कोणकोणते उपचार करता येतील ते उपचार करण्यात आले. त्यानंतर प्राणी संकर वनस्पती संकर यासारख्या संकरित प्रजाती निर्माण करण्यात आल्या. त्याचबरोबर सूक्ष्मजीवाचा जेथे वापर होतो त्या ठिकाणी औद्योगिक प्रक्रिया होते त्या ठिकाणी आपल्याला सूक्ष्मजीव निर्माण करण्यात त्यामध्ये आपल्याला यश आलं. अशा या पाच गोष्टी आपल्याला आनुवंशिकतेचा उपयोग करून आपल्याला या 5 गोष्टी करता आल्या आणि ते सहज आणि सोप्या आपल्याला झाल्या.